रामकृष्ण हरी, मी सुनील ढेपे, आपण पाहत आहेत उस्मानाबादला आणि महाराष्ट्राला. मी सध्या ज्ञानेश्वर माऊलीच्या अलंकारपुरीत उभा आहे आणि आज माऊलीची पालखी आज आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वैष्णवाचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे. आपण पाहू शकता की इंद्रायणी काठ जो आहे तो सर्व वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे. या ठिकाणी गावोगावहून काही वारकरी दरवर्षी वारीसाठी जातात. इकडे मामा, तर आपण कुठून आलात? मी ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मगावचा, म्हणजे आपेगाव. आपेगावपासून 10 किलोमीटर अंतरावर आमचं बळेगाव म्हणून गाव आहे. अंबड तालुका, जिल्हा जालना आणि पैठण सागर रोडवर गाव आहे. माऊलीचं आमच्या इथं जन्मस्थान आहे. 10 किलोमीटर आमच्या गावापासून आपेगाव. आपेगाव मूळ ज्ञानेश्वर माऊले जे आहेत ते मूळ आपेगावचे. नाही, आपेगावपासून 10 किलोमीटर अंतरावर बळेगाव म्हणून गाव. बळेगाव? नाही, तुम्ही बळेगावचे आहात, परंतु माऊली हे आपेगावचे मूळ आपेगावचे जन्मस्थान आपेगावचे. आणि हे जे अलंकार होती ते त्यांचं आजोळ होत. हो बरोबर. तर काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही वारी करता? मी 10 ते 15 वर्ष झाले माझी. मी आळंदीला कंटिन्यू मी जरी न्यायलो पायी चालत असतात. हा पायी, आता इथून पुढे पायी जाणार. आमच्या इथली पण दिंडीच असते. ते विज्ञानेश्वर अनुभव काय, या वारीचा काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे सांगायला जागा. आपल्याला इतका अनुभव आहे की बाबा आपण जितकं ह्या वारीमध्ये करतो तितकं कमीच आपल्या जरी होईल तितकं कमीच. तुमच्या आयुष्यामध्ये जे काय काय एखादा अनुभव काय सांगा? मी ज्या 15 वर्षापासून मी वारी करतो, माझा मुलगा मुलाचा जन्म झाला तेव्हापासून माझ्या ह्या त्या मुलाला चांगला असावा बा ह्या दृष्टीनं मी माऊलीची सेवा करतो. आणि दरवर्षी जे काय माझ्या जेणे भेटल ते मी प्रत्येक वर्षी वारकऱ्याला वाटप पण करतो. माझा मुलगा पुण्यामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता की इंद्रायणी काठ पाऊस ही चांगल्या प्रकारे पडलेला असल्यामुळे इंद्रायणी भरून पुतळी भरून वाहत आहे. आणि या ठिकाणी गावगावचे जे वारकरी आलेले आहेत सगळे फुलून गेलेले आहे. परिसर तुम्ही पाहू शकता की वारकरी या ठिकाणी किती प्रचंड संख्येने जमलेले आहेत. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी हे जे आहे इंद्रायणी काठामध्ये जे भाविक जमलेले आहेत, लाखो भाविक आज या ठिकाणी अलंकारपुरीत ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने सर्व अलंकारपुरी दुमदुमून गेलेले आहे. आणि सर्व भाविकांना सावळ्या विठ्ठलाचे ओढ लागलेले आहे. आणि आपण पाहू शकता की आज या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये भाविक दुमताना दिसत आहेत, आनंद घेताना दिसत आहेत, भक्तिभावाने नाहून गेलेले दिसत आहेत. या ठिकाणी चंद्रशेखर भांगे सुद्धा आलेले आहेत. खास त्या कव्हरेज करण्यासाठी आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया. नमस्कार सर, मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी वारकऱ्यांची जी भावना आहे ती अत्यंत एक उत्साही भावना आहे. त्यांना आता विठू माऊलीचं ओढ लागलेलं आहे आणि काही क्षणातच आपल्या अलंकापुरीतून माऊलीचं या ठिकाणून पालखीचं प्रस्थान होणार आहे. मी विनंती करतो बाबा आपल्याला की आपण इकडे या आणि आपली भावना काय आहे. बाबा आपलं गाव कुठलं आणि आपली भावना काय? कोल्हापूर जिल्हा. तिकडे बघा कॅमेरा. कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका. करवीर तालुका नाही गाव आहे. आम्ही या विठ्ठल म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसाठी तिथून इथं आता जाणार पंढरपूरवरून आळंदी ते पंढरपूर चालत चालत पायी दिंडी जाणार आमची आहे. काय ते ओढ लागले म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो. काय अनुभव काय मामा, किती वर्षापासून वारी करतात तुम्ही? पहिल्या वर्षीच नाही. नाही, वयाच्या किती वर्षापासून वारी करतात? आता नाही, पहिल्यांदा. आमची सगळी घरातली इच्छित पण आम्ही आलो नव्हतो. पहिल्यांदा आला. धन्यवाद. आपण या ठिकाणी अनेक वारकरी आलेले आहेत. मामा काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातून किती वर्षापासून वारी करता? 10 वर्षापासून. 10 वर्षापासून काय अनुभव आहे तुम्हाला वारीचा? अनुभव काय नाही, अनुभव मी शांतात आला.
बर इथं आले की शांतता लाभते. याने इथले बुलढाण्याचे वारकरी सांगतायत की माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर किंवा माऊलीच्या या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर मला शांती भेटते. या ठिकाणी आपण पाहू शकता की इंद्रायणी जे नदी आहे ती दुथडी भरून वाहत आहे आणि या ठिकाणी काही तरुण पण आलेले आहेत. काय सांगाल मा हे मित्र, काय सांगाल, तू तरुण आहेस, या वारीचा काय अनुभव आहे तुला? वारीचा अनुभव खरंच इथं आल्यानंतर काय वातावरण खूप छान वातावरण आहे. असं वातावरण बघितल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि मनाला शांती भेटते. बर इथे काय नाव तुझं आणि कुठून आलंय? माझं नाव शिवाजी काटे, मी मेकरून आलोय बुलढाणा जिल्हा. आणि आजकालचा ह्या जमान्यामध्ये मोबाईल एवढा जमाना निघाला, इंटरनेटवर लोक पाहत असताना तू वारीत प्रत्यक्ष सहभागी झाला, काय सांगशील या तरुणाईला? खरं तर अशी वारी व्हायलाच पाहिजेत. म्हणजे आपली जी मराठी संस्कृती तरुण पिढीने हिच्याकडे सुद्धा जोडतो ध्यान ठेवलं पाहिजेत. म्हणजे मराठी संस्कृतीला चालू व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. आताच संजू पिक्चर रिलीज झाले, त्याच्यात सुद्धा व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर माणूस किती बर्बाद होतो हे सुद्धा दाखवलेलं आहे. की तरुणांना त्या व्यसनापासून दूर होऊन हे जो परमात्मा आहे, जो भक्तिभाव आहे, त्याच्यात तू डुंबून निघायला पाहिजे. तुम्ही व्यसनात डुंबण्यापेक्षा इकडं भक्तिभावात डुंबून घ्या असं तुझं म्हणणं असेल कदाचित. बरोबर. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की इंद्रायणी काठी भाविकांचा मेळा. आजी काय काय नाव आहे तुमचं? शाहूबाई घुगे. कुठून आला तुम्ही? इंदूर तालुका. बर, किती वर्षापासून वारी करता? दहावी. दहावी वारी आहे. काय अनुभव काय तुमचा वारीचा? अनुभव म्हणजे येतच चालले आपले चांगलेच अनुभव. चांगले अनुभव आहेत. मामा कुठून आलात तुम्ही? जिंतूर तालुका परभणी जिल्हा. बर, काय किती वर्षापासून वारी करता? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून. काय अनुभव आहे तुम्हाला? अनुभव माऊलीच्या दर्शनासाठी भक्ती केली की चांगला आपल्या जो पावतो अशा हिशोबानं आपण येतो वारी करायला. बर, धन्यवाद. आपण पाहू शकता की इंद्रायणीच्या काठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी आलेले आहेत. वैष्णवाचा मेळा या ठिकाणी अलंकारपुरी जमलेला आहे. सर्व अलंकारपुरी भाविक भक्तिभावानं डुंबून गेलेले आहे. कपाळी तुझं कपाळी केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद असं म्हणत लाखो भाविक आज अलंकारपुरीत दाखल झालेले आहेत. काय रे मित्रा, कुठून आलाय तू? मी उसरवीड बुलढाणा जिल्हा. किती वय आहे तुझं सध्या? माझं वय 17 आहे. किती वयापासून तू ह्या दिंडीत सहभागी होतो? मला तिसरं वर्ष चालू. तिसरं वर्ष. काय अनुभव आहे तुझा दिंडीचा? अनुभव काय, मस्त वातावरण वगैरे सर्व चांगले. बर, एखादी एकीकडे तरुण पिढी व्यसनाकडे जात असताना किंवा दुसऱ्या मार्गाकडे जात असताना तू या ठिकाणी अलंकारपूर जवळ आलेला आहेस, या दिंडीत सहभागी होण्यासाठी आलेला, काय अनुभव आहे तुझा या दिंडीत? काय ते ना व्यसन केल्यापेक्षा आपल्या दिंडीत डुबून आपले दिंडीत रमलेले चांगलं, ते व्यसन वगैरे काय केलं पाहिजे नाही त्यांना. भांगे साहेब, काय सांगाल या सर्व एकंदरीत वातावरण बघितलं तुम्ही या ठिकाणी भक्ती रसा सगळी अलंकारपूर डुंबून गेलेले, काय सांगाल? सर, मला अत्यंत आनंद वाटतोय या ठिकाणी की आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक आलेला दिसतोय. कोल्हापूर पासून कागल पासून ते इकडे गडचिरोली पर्यंत चांदा ते बांदा जो भाग आहे त्या सगळ्या भागातून या ठिकाणी वारकरी आलेले आहेत आणि वारकऱ्याच्या प्रत्येक चेहऱ्यावरती एक आनंद आहे, त्या ठिकाणी आलेलं त्यांना एक समाधान आहे की बाबा आपण माऊलीच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि कुठेतरी आपल्याला एक समाधान जे असतं मनावरती त्या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याच्या मनावरती आपल्याला चेहऱ्यावरती दिसत आहे. सर आता आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्र लाईव्ह व उस्मानाबाद लाईव्हचे संपादक आदरणीय सुनीलजी ढेपे सर या ठिकाणी पूर्ण कव्हरेज करणार आहेत. आज दिवसभर आपल्याला उस्मानाबाद लाईव्ह आणि महाराष्ट्र लाईव्ह वरती आळंदीहून अलंकारपुरी नगरीहून डायरेक्ट लाईव्ह आपण आज अलंकारपुरीतली जर जे काही चित्रण आहे ते आपण महाराष्ट्रातील माझ्या वाचकापर्यंत आपण थेट पोहोचवत आहोत. रामकृष्ण हरी पुन्हा एकदा. मित्र, आज मी ज्ञानेश्वर माऊलीच्या अलंकारपुरीत उभा आहे. आपण पाहू शकता की इंद्रायणी नदी परवाच पडलेल्या पावसामुळे तुतडी भरून वाहत आहे. भाविक या ठिकाणी स्नानामध्ये आपले डुंबून गेलेले आहेत आणि आपण पाहू शकता की त्यांनी मुक्त हे या ठिकाणी हे घेत आहेत, आनंद घेत आहेत आणि भक्तिरसात त्यांनी डुंबून गेलेले आहेत.
सर, या ठिकाणी आज माऊलीची पालखी प्रस्थान होणार आहे. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आज प्रस्थान होणार आहे. आज माऊलीचा मुक्काम हा आळंदीतच राहणार आहे. उद्या मात्र ती पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. आणि या ठिकाणी दिंडीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी जमलेले आहेत. सर्व अलंकार पुरी पूर्ण भाविकाने या ठिकाणी फुलून गेलेले आहे. पोलिसांची पाणबुडी सर, आता या ठिकाणी आपण बघू शकतोय पोलिसांची जी जीवरक्षक दलाचं जे पथक आहे ते पथक या ठिकाणी आलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी जे पथक आहे भाविकांच्या सोयीसाठी असलेलं पथक या ठिकाणी नदीमध्ये आलेलं आहे. सर सर या ठिकाणी पोहणाऱ्या सर्व तरुणाला बाजूला काढलं जातंय. सर बघू शकता आपण या ठिकाणी पोलिसाचं जे पथक आहे जीवरक्षक दलाचं पथक भाविकाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी नदीमध्ये आलेलं आहे. मी विनंती करतो आपल्याला की आपण या ठिकाणी सर आपणाला विनंती करतो की आपण या गरुड खांबाचं सुद्धा दर्शन या ठिकाणी उस्मानाबाद लाईव्हच्या वतीनं केलं जात आहे. Thank you.